नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आधी महिलांवरील अत्याचाराबाबत राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तर आता पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सध्या पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतींनी चांगलाच उच्चांक गाठला आहे. वाढत्या पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. ह्याच विषयाला धरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान दुचाकी गाडी ढकलत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. अरे केंद्र सरकारचं करायचं काय? आणि डोकं वर कर. अरे मोदी तेल तेल दरवाढीचं तेल असो. अरे मोदी तेरा तेल खाने से भी नहीं खाते. अरे मोदी या आंदोलनाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी अधिक माहिती दिली. नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही नाशिकमध्ये आंदोलन केलेलं आहे. पेट्रोल डिझेल केंद्र सरकारने जो आज हे केलेलं आहे की भडका केलेला एकदम सर्वसामान्य नागरिक व युवकांना शाळेत कॉलेजला जायला किंवा कामावर जायला आज वाहनं वापरता येत नाही आहे. त्यामुळे आम्ही आज एक वाहनं ढकलत आणून व केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध केलेला आहे. जर दरवाढ कमी केले गेले नाही तर राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.